मित्रांनो, आपल्याला सगळ्यांनाच गोष्ट ऐकायला खूप आवडतं आणि आज एक छानशी छोटीशी गोष्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलो. माझ्या एका मित्राने काही वर्षापूर्वी सांगितलेली गोष्ट. त्याच्या ऑफिसमध्ये एक नवीन मुलगा जॉईन झाला होता, साऊथ इंडियन होता तो. आणि जॉईन झाल्यानंतर रोज लंच ब्रेकला हे सगळे एकत्र जेवायला बसायचे. तो साऊथ इंडियन जो होता त्याला भाताची खूप आवड होती, कारण साऊथ इंडियामध्ये जास्त जास्त भात खाल्लं जातं. आणि हा मुलगा डब्यामध्ये भरपूर भात घेऊन यायचा आणि बरोबर दही किंवा ताक किंवा काही वेळा रसम हे असायचं. आणि तो काय करायचा, त्या भातामध्ये ते ओतायचं आणि मस्तपैकीच तालवून त्याचं मुठीत घेऊन खायचा. हाताला काय व्हायचं की हे सगळं बोटाला हाताला पूर्ण लागायचं त्यामध्ये घेऊन. आणि याला ते अजिबात आवडायचं नाही, कारण बऱ्याच लोकांना सवय असत की व्यवस्थित बोटामध्ये धरून तेवढंच खायचं, तर त्या फारसं हाताला लावून घ्यायचं नाही. ही अशी सवय त्याला पण होती. आणि ह्याला ते उंगळवणं वाटायचं कसं तरी, अरे काय हे हातावरून सगळं येतं बोटावरून येतं. आणि काही वेळा त्यांना म्हटलं पण अरे हे असं कसं काय खात होतो याचं, तर तो म्हणाला नाही मस्त मजा येते खायला अशी, याला मात्र ते कधीच आवडत नाही. घडलं असं की पुढे एकदा याला कधीतरी असं जेवताना प्रसंग आला की भात वाढलेलं होतं भरपूर आणि त्या भातामध्ये ताक किंवा दही भरपूर घातलेलं होतं आणि याच्या नकळ यानं ते मुठीनं उचललं आणि तोंडात घातलं आणि त्या हातावर ते सगळं उभं वगैरे येईल. याला आश्चर्याचा धक्का बसला, अरे ही गोष्ट मला अजिबात आवडत नव्हती. आणि मग माझ्याकडून असं कसं काय झालं, जी गोष्ट करू नको म्हणून माझ्या मित्राला सांगत होतो आणि आज माझ्याकडूनच ही गोष्ट कशी काय झाली त्याला कळलं. मित्रांनो, त्याचं कारण काय आणि ही गोष्ट तुम्हाला सांगण्या पाठवण्याचं कारण काय तेही आपण जाणून. मित्रांनो, बऱ्याच वेळा असं घडतं की आपण ज्या ठिकाणी ज्या ऑफिसेसमध्ये काम करतो, इव्हन आपल्या घरी किंवा मित्रमंडळीमध्ये अशी काही लोक असतात की ज्यांच्यामध्ये अशा काही सवयी असतात की ज्या सवयी ज्यांना आपण चांगल्या सवयी नाही आहेत म्हणतो, वाईट सवयी चुकीच्या सवयी, भले ते एकदम भ्रणास्पद नसेल पण छोट्या छोट्या सवयी असू शकतात चुकीच्या सवयी. आणि त्या सवयी आपल्याला आवडत नसतात पण त्या सवयी बाजूला ठेवून आपण त्या मित्राला किंवा त्या नातेवाईकाला आपण जवळ ठेवतो, कारण आपण प्रत्येकाला असं लांब ठेवणं शक्य नसतं. पण होतं काय की कालांतरानं ती सवय आपल्या आत येत जात. असं बऱ्याच लोकांनी बघितलं असेल की एखादा मित्र असतो शाळेमध्ये कॉलेजमध्ये की ज्याला बोलताना वाक्यामध्ये असे काही शब्द वापरायचे चुकीचे शब्द किंवा एखादी शिवी द्यायची सवय असेल, मी तो सहज देत असतो, तसा भाव पण तसा नसतो. आणि काही वेळा आपण त्याला सांगतो पण की अरे हे चुकीचं हे असं कसं तू बोलतोस, तर तो म्हणतो की नाही मला अशी सवय आहे. पण होतं काय की पुढे आपल्याबरोबर एखादी घटना घडते, कोणीतरी आपल्याला काहीतरी उलट बोलतो, काहीतरी होतं, कोणाशी तरी वाद होतो आणि आपल्या न कळतच आपण समोरच्याला तो शब्द वापरतो किंवा आपण समोरच्याला शिवी देऊन जातो. ज्यावेळी लक्षात येतं किंवा काही वेळातून बाहेर पडलं जातं, पण लक्षात येत नाही किंवा ज्यावेळी तो शब्द वापरला किंवा शिवी दिली आणि समोरच्यावरती आपण समोरच्याला शांत केलं गप्प केलं, त्यावेळी मग आपल्याला वाटतं की अरे हे खूप छान टूल आहे आणि हे आपण वापरायला लागतो आणि तीच चुकीची सवय आपल्या जीवनाचा भाग बनू शकतो. इतकंच काय, बऱ्याच वेळा आपल्या बरोबरचे लोक आहेत त्यांच्या काही सवयी असतात. वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये हे बघायला मिळतं की एखादा नवीन माणूस जॉईन होतो आणि ऑफिसमध्ये काही जुने लोक असतात, नवीन माणूस आनंदाने काम करायला लागला की त्याला टोमणे मारतात, अरे वा एवढं काम करून काय तुला कोणी पुतळा उभा करणार आहे किंवा एवढं सगळं केलास म्हणून तू बॉसचा लाडका होणार आहेस का वगैरे वगैरे टोमणे. आणि हे लोक मात्र अधून मधून बाकीच्या अवांतर गप्पा चहाला जाणं किंवा अजून काही गोष्टी असतील काम टाळणं या सगळ्या गोष्टी सुरू करतात. बऱ्याच वेळा ऑफिसचं काम सोडून इतर विषयांवरती या लोकांचं बोलणं सुरू होतं आणि हा नवीन माणूस त्याला कदाचित वाटतं की अरे हे एवढे सिनियर आहे त्यांचं ऐकावं, हे काय सांगतात, त्यांचा ऐकत जातो. कित्येक वेळा तो त्यांना चुकीचं म्हणू शकत नाही, विरोध करू शकत नाही. काही वर्षानंतर कदाचित असं होतं की तो जो कोणी सिनियर होता तो बदली होऊन दुसरीकडे गेलेला असतो, रिटायर झालेला असतो, पण हा जो नवीन त्यावेळी जॉईन झालेला माणूस असतो हा त्यावेळी प्रमोशननी किंवा वयाने मोठा झालेला असतो आणि याच्या नकळत हाही तसाच वागायला सुरू करतो. कोणामुळे घडलं हे, बस फक्त संगतीचा परिणाम. आपल्याकडे म्हण आहे ना, ढवळ्या शेजारी पोवळ्या बांधला, वान नाही पण गुण लाग. मंडळी, चांगला गुण लागला तर काहीच हरकत नाहीये, पण जेव्हा चुकीचा गुण लागतो तेव्हा मात्र नुकसान आपलं होतं आणि कधीच कळत नाही की आपलं हे नुकसान हे होत आहे, असे चुकीचे गुण आपल्यामध्ये आलेले आहे. तेव्हा याच्या बाबतीत आपण जागरूक असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की लोकांचे संबंध आपण तोडू शकत नाहीये पण
एकतर समोरच्या माणसाला या ठिकाणी स्पष्टपणे शांतपणे सांगणं गरजेचं आहे की तुम्ही हे तुमची सवय आहे पण मला हे असं आवडत नाही, कृपा करून माझ्यासमोर असं बोलत जाऊ नका, करत जाऊ नका. ही एक गोष्ट होऊ शकते. दुसरी गोष्ट, कदाचित काही वेळा हे शक्य नसतं, तेव्हा आपण स्वतःच्या बाबतीत जागरूक राहिलं पाहिजे की आपण अशा कुठल्याही गोष्टीमध्ये आपण स्वतः गुंतणार नाही, अशी कुठली सवय आपल्याला लागणार नाही. आपण आपल्या चांगल्या सवयी, भले समोरचा तुमच्यावरती कॉमेंट करेल, टॉन्ट मारेल तुम्हाला, तुम्ही हसून त्याकडे दुर्लक्ष करून तुमच्या चांगल्या सवयी घेऊन पुढे जाऊ शकता. कारण तुम्हाला तुमचे चांगले गुण चांगल्या सवयीच तारणार असतात, हे लक्षात. मित्रमैत्रिणींनो, हे जागरूकपणे बघा की तुमच्याबरोबर जे लोक असतील त्यांच्याशी मैत्री कराल ते खरोखरच योग्य आहेत का. काही वेळा असं घडतं की ऑफिसमध्ये मित्रांमध्ये अशा गोष्टी होतात, तिथं या लोकांच्या संपर्कात किती राहायचं हे तुम्ही ठरवा. काही वेळा अशा जेव्हा चर्चा सुरू होतात, अशा जेव्हा गोष्टी सुरू होतात, तेव्हा स्वतःला तिथून बाजूला करता येतं का हे बघा. आणि यातली कुठलीच गोष्ट अशक्य असेल तर स्वतः जागरूकपणे अशी कुठलीही चुकीची सवय आपल्याला लागणार नाही. आपल्याला स्वतःला चांगल्या सवयीमध्ये, चांगल्या कामामध्ये गुंतवून घेता येतं तर ते पहा. कारण याच गोष्टी तुम्हाला यशाच्या मार्गाकडे घेऊन जाऊ शकतात. चला तर मित्रांनो, आता स्टॉक तुम्हाला नक्कीच आवडला असेल, गोष्ट आवडला असेल, आणि स्वपरीक्षणासाठी गोष्टी आहेत त्याही तुम्हाला आवडल्या असतील. आशा करतो तुम्ही याच्यावरती नक्कीच काम कराल, जागरूकपणे असे चांगले गुण तुमच्यामध्ये आणू शकता. आज संडे स्पेशल टॉकमध्ये याच ठिकाणी आपली रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी आणखीन एका विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.